अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दोन दिवसांपासून नाशिक परिक्षेत्रात पाऊस पडतोय. त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. अखेर नांदूर मधमेश्वर धरणातून 1640 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे. इथं हे पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेनं जात आहे. नाशिकची धरणं पुन्हा ओव्हरफ्लो झाली आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पावसानं हजेरी लावत शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त केली आहेत. सांगली जिल्ह्यात द्राक्षांसाठी प्रसिद्ध तासगाव तालुक्यात पावसानं मोठं नुकसान झालंय. काल रात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसला. त्यामुळे तासगाव तालुक्यातील मणेराजुरी योगेवाडी कुमठे अंजनी बोरगावसह अनेक गावातल्या द्राक्षबागांमध्ये पाणी साचलंय. शेतकऱ्यांना आता बांध फोडून बागेतलं पाणी काढावं लागतंय. नुकसानग्रस्तांचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला पावसाचा मोठा फटका बसला. रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक रोपांची पानं गळून गेली तर आता कर्पारोगाचा प्रादुर्भाव स्ट्रॉबेरी पिकावर जाणवू लागलाय. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी भागातील शेतकरी चिंतेत आहेत. अवकाळी पावसाचा फटका भोर तालुक्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या वीटभट्टे कामगारांनाही बसलाय. रात्रभर पडलेल्या पावसानं सर्वत्र चिखल तर केलाच, पण निवारा म्हणून राहत असलेल्या खोल्यांमध्येही पाणीच पाणी झालंय. अगदी अंगावरचे कपडेही भिजलेत. विटांचाही चिखल झालाय. पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर तालुक्यात गेले 2 दिवस सुरू असलेल्या पावसानं भाजीपाला पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दोडका कारली ही पिकं भुईसपाट झाली आहेत. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचं देखील मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी पुन्हा सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडलाय. अवकाळी पावसानं राज्याच्या किनारपट्टीसह अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. त्यामुळे मुंबईतील मालाड मड समुद्रकिनारी कोळी बांधवांचंही मोठं नुकसान झालंय. यामुळे खास करून सुक्या मासळीचं नुकसान झालंय. सुकी मासळी भिजली आहे. त्या ढगाळ वातावरणात ती लवकर सुकली नाही तर मासळी कुजण्याचीही भीती आहे. दरम्यान शासनानं याचे पंचनामे लवकर करावेत अशी मागणी होती आहे. वसई विरार महापालिकेच्या गजब कारभाराचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. भर पावसात महापालिकेच्या टँकरनं रस्त्यावरच्या झाडांना पाणी घातलं जात होतं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वसई विरार शहरात 2 दिवस पाऊस पडतोय. तरीही पालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरात झाडांना पाणी दिलं जात आहे. एका जागरूक नागरिकानं महापालिकेचा हा अतिशहाणपणा कॅमेऱ्यात कैद केलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24